सभासद आहेत. आम्ही आज नाही काल नाही झालो आम्ही सभासद, परंतु कोणतीही सभा तिथे जर चुकीचं काहीच नाही तर मग असा गोंधळ घालणं योग्य नाही. कारण चांगलं चाललंय, आम्ही पण ऐकतोय, आम्ही पण त्याला प्रतिसाद देतोय. मग असं दाखवतोय की जसं काही सभा आम्ही गुंडाळतो कशी, आम्ही कसं हे करतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण शेतकरी संघटनेचे म्हणतो आणि आपण पहिलं सांगतो, तिथेच दोन शब्द बोललो असतो आणि बाजूला झालो असतो. पुन्हा बोलायची गरज काय आहे? एकदा माईक घेतला, अभिनंदन केलं, त्याच्याबरोबर आपल्या दोन सूचना मांडल्या, बाजूला झालं. परंतु मांडायच्या नाही म्हणून दोन माणसांनी ओळख करायची ते पण ठरवलं आणि मग परत आपण विचार करायचं की नाही जे सांगतायत ठीक आहे. पहिलं कोणाचं? आज जयंती आहे शेठ बाबाची, त्यांना आपण अभिवादन केलंच पाहिजे. जर सगळ्या सभासदांना वाटतंय की त्या ठिकाणी कोणी बोलूच नये, आपल्याला बोलायचं नाही, पण सभासद म्हणून काही प्रश्न असतील किंवा मांडणाऱ्यांनी काही चुकीचं मांडलं असेल ते तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. शेतकरी आहे, राज्या सरकार केंद्र सरकार काय करते नेमकं, आपल्याला पुरस्कार पडला नाही तर आपण गेलोच कसं? इथून सुरुवात होते म्हणत विचलित होतो माणूस, कारण दंड भरला कोट्यावधी रुपयाचा एमएसईबीचा, कसा भरला ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. मी ताबडतोब माझ्या मोबाईलवर पण आलंय सगळा डाटा की किती कसं करार झाला एमएसईबीचा आणि कारखान्यांचा, तो कराराला मी काढून देते हार्ड कॉपी, पत्रकारांना सुद्धा त्याच्या प्रती देते. आणि तो दंड नव्हता त्यावेळी. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की शेतकऱ्यांनी बिलं भरावी, ती जी ऊस उत्पादक शेतकरी आहे ती त्यांच्याकडनं जर कारखान्याने मदत केली तर भरली जाऊ शकतात, हा मुद्दा होता आणि तसा करारही आहे. परंतु तसं काही घडलं नाही. एक मिनिट, दोन मिनिटात तुम्ही खाली बसा. एक मिनिट, जेव्हा एक बोलतो ना सभागृहाचं सूत्र आधी शिका. सभागृहाचं सूत्र आहे की बाबा आम्ही एखादा प्रश्न मांडतोय ठीक आहे ना, महिला म्हणून मला बोलायचा अधिकार नाही का? नाही सगळं मी बंद करतो, नाही बंद करून टाकते. ऑब्जेक्शन आहे का? फक्त सभा सुद्धा सांगते, कारण मी पण 22 वर्ष सभागृहात चालवतीय आणि नुसतं खालचं नाही वरती पण चालवते. आता नियोजनच चालवते पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत, तिथे कोणी असं करत नाही, सांगत नाही असं. पण मला अजेंडा पाहिजे ते मी घेते, मला जे पाहिजे ते मला मिळत आहे, कारण मी अभ्यासपूर्वक जाते. एखाद्या गोष्टीला हुंगळून जाऊन वेड्यासारखं करत नाही, तर शहाण्यासारखं वागायचं असेल. आपण शेतकरी आहोत आणि आपला सगळं काही निसर्गावर अवलंबून आहे, त्यांच्या हातात काय आहे ते देतील, परंतु आपणही काय करायचं ते आपणही केलं पाहिजे, आपणही माहिती ठेवली पाहिजे. आणि माहिती घेतल्याशिवाय इथं येऊन गोंगाट करण्यात काही अर्थ नाही. मला जे कळलं होतं की सभा दाबली जाते, बोलून दिलं जात नाही, मी म्हणत चला लोकांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं की या तुम्ही आणि त्या ठिकाणी बसा, मला कळेल की सभा कशी. एखाद्या माणसाने चार लोकांनी ओरडायचं आणि सभा गुंडाळून टाकायची. तुमच्या माहिती साठी सांगते की काकासाहेब पुरंदरे, पुरंदरचे हे माझे शेजारी आणि ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते त्यांच्या सोबत एक वार्षिक सभा बघायला जावी म्हणून वाणींसारखं त्यांच्या मनात आलं. ते उत्साही होते, खूप मोठे पत्रकार होते, ते संपूर्ण महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, ते त्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेला ते मुख्यमंत्री असताना शेतकरी असे असे प्रश्न विचारू लागले आणि ते म्हणाले दादा काय चाललंय हे, तुम्ही या शेतकऱ्यांचं ऐकून घेता? अहो तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि इथं तुम्ही काही ऐकून घेता या शेतकऱ्यांचं? दादाने त्याला दाबलं, म्हटले काकासाहेब 365 दिवस आहेत वर्षाचे, त्यापैकी 365 दिवसापैकी एकच दिवस माझा शेतकरी बोलतो आणि 364 दिवस हे आमचे असतात. त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी कारखान्याचा चेअरमॅन आहे, मला हे ऐकणंच आहे. सभागृहात द्यायला म्हणतात हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, गरजेचं आहे. कारण सभागृह ना बोलवले आपल्याला वर्षातून एकदा, एनवी तुम्ही लोक इतका त्रास देता, एमएससीबी साठी देता, डिप्यांसाठी देता, बिलं कमी करायसाठी देता, एवढा त्रास जर तुम्ही मला देत असाल तर मग ज्या वेळेला मी या सभागृहात आली आहे मी कोणावर आरोप करायला आलेली नाहीये, पण किमान आपल्याला सभासूत्र कळावं. इथं काही कोणावर दादागिरी केली जात नाही, कोणाला दाबण्याचा प्रयत्न होत नाही. जर एका दोन जण करत असतील असे बसतील तर पुढच्या वेळेला काळजी घ्या का हे जे तिकडे बसलेल्या नेत्यांचाही सन्मान ठेवणार नसतील आणि इकडे असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताखालचे समजणार असतील तर अजिबात मान्य केलं जाणार, पुढच्या त्यांना बाहेर ठेवू. तिकडे गाजवा आणि तिकडे सांगा, इथे येऊ नका.
कारण ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था. मी मगाशीच सांगितलं की ज्याला कळलं त्याने शेतकऱ्यांच्या हिताची संस्था उभी केली. केली की नाही केली सांगितलं ना मगाशी. शिवाजीराव काळाने मार्केट कमिटी केली. आता मगाशी सांगितलं शरद पवारांनी की बाबा तुम्हाला मार्केट कमी मिळाली, दादाला हे मिळालं चेअरमॅनला. परंतु त्याही पलीकडे जाऊन हे जपत असताना, जतन करत असताना मगाशी त्यांना दोन वेळा पाणी द्यावं लागलं. का बरं? कारण मांडणी करताना मी पाहत होते माझ्या नेत्याला व्यवस्थित मांडणी जमते का, त्याच्यात कुठे काही चुकतं होत नाही. याचा अर्थ सभागृहात सुद्धा 75 सभागृहामध्ये 74 जरी हा म्हटले तर एकमेव अशा ताई या जिल्ह्यात आहे 22 की माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझा विरोध चौचडींमध्ये नोंदवा ही म्हणणारी अशा ताई आहे. मी कधी कोणाचा चहा प्यायला गेली नाही, मी कोणाचं स्टँडिंग वाजतं तरी पाकिट घ्यायला दिली नाही, आणि म्हणून मला त्या सभागृहात लोकांनी चहाच्या वेळा पाठवलं. इथे फक्त एवढंच सांगायचं आहे की दादा ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आता प्रशासनाने पाठवल्या की अमित शहाजींनी 10,000 crore महाराष्ट्रातल्या कारखान्यांचे टॅक्स, मला वाईट का वाटलं की त्यांनी केला ना कमी, रद्द केला 10,000 crore. जेव्हा एखादा नेता केंद्रात पहिल्यांदा बसतो काय आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकारला ज्यावेळी गळती लागली आहे, बंद पडत आहे, याचा विचार करून 10,000 crore जर माफ करत असेल, त्या ठिकाणी घेऊ नका म्हणून सांगत असेल, तर निश्चितपणाने आपल्या 10 विषयात एक विषय चांगलं केलेल्या कामाबद्दल उल्लेख हा झाला पाहिजे. आणि एमएससीबीचं जे म्हणणं आहे ते तुम्ही समजून घ्या, कारण आता तर काय माफच झालंय, माफ झालंच आहे ना. परंतु ज्यावेळी नव्हतं त्यावेळी पैसे कसे उभे करायचे, कारण अर्थमंत्री आणि एमएससीबी कोणाकडे होती, अजित पवारांकडेच होती ना. मग त्यांचं म्हणणं असंच आहे की त्यावेळी करार झाला आणि त्यावेळी फक्त कारखानदारांना एवढंच म्हणण्यात आलं की बाबा तुमच्याकडे ऊस कोणाचा आहे, किती आहे, त्याला काय लागतं, त्याचं बिल आम्हाला मिळालं तर बरं होईल. परंतु दंड हा शब्द मला मान्य नाही, म्हणून मी सांगितलं की दंड हा शब्द चुकीचा. मी त्याचं संपूर्ण प्रोसेडिंग मागून घेतलं आणि ते 250 आहे. किती आहे? मी काढणार 250. मी शब्दाची पक्की आहे. आणि हितेलॉन हा जरा प्रकल्प किंवा इथे सांगितलेला प्रकल्प कोणता चालत नाही तर तो आपला महाराष्ट्रात चारच आहे, त्याच्यामध्ये आपला 4 नंबर आहे. तर निश्चितपणाने करायचा प्रयत्न केला, प्रामाणिक होता, यश नाही आलं. निश्चितपणाने आपण समजून घेऊ पुन्हा लागू, पण पुन्हा काय करायचं असेल तर त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी झाला तर त्याचे सगळे चांगलं झालं तरी आणि चुकीचं झालं किंवा आपल्याला अपयश आलं तर त्याला सगळेजण भागीदार राहतील, हाच आमचा मुद्दा होता. आणि म्हणून उगाच सभा गुंडाळण्याचा हाच मेसेज सगळीकडे जातो आणि याच्यामुळे आपल्या कारखान्याची बदनामी होते. कोणी काय करावं ह्या सांगण्यापेक्षा आपला कारखाना चांगला चालत असताना कोणी 4% हातात आपण दिलेला नाही, हा आमच्या आम शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा कारखाना आहे, ऊस उत्पादकांचा कारखाना आहे. आणि त्याचबरोबर माझ्या गावात 136 लोकांपैकी या ठिकाणी जी लोक मयत आहेत ती लोक मयत आहेत आणि यांना अधिकार आपण सोप्या, जसं आता आम्ही बहीण लाडकीसाठी रोज पाठी लागून ही रोबसाईड कट या ठिकाणी तहसीलदार 1,00,000 महिलांना देऊ शकतो का, नाही कट. मग अशाच पद्धतीने हे मेलेले लोक आहेत यांच्या कुटुंबातला, म्हणजे माझा आजचा ठराव आहे की त्या कुटुंबातल्या लोकांना निश्चितपणाने कोणालाही त्यांना म्हणा तुम्ही करून आणा, पण एकासाठी परिपत्रक. मी पण 3 नंदा माझा नवरा आणि 2 बाई या 6 जणांचं ऍफिडेविट आणून दिलं की ही आमची भावजाई आहे आणि हिला हा अधिकार, हिला हा शेअर आमच्या बापाचा देत आहोत, आमच्या बाबाचा देत आहोत असं लिहून दिलं आणि मी झाली सभा केली जाते. तानाजीराव तुम्ही फेटा मांडला बसले, तुम्हाला बसायचं नव्हतं, कोणी जबरदस्ती केली नव्हती. आज मी 22 पाहते, त्यामुळे जेव्हा करायचंय तर सुरुवातीपासून मांडायचं, करायचं त्याच्यामध्ये अभ्यास करायचा, मदत करायची, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आणि मग सुटत नसतील तर मग निश्चितपणाने या ठिकाणी येऊन आपण आवाज उठवू शकतो. जे आपल्या चाने सुटेल ते आपण सोडू, पण आधी मदत करा, आधी मदत करा आणि मगच त्या ठिकाणी येऊन 5 शेतकऱ्यांचं रक्षण करा, त्यांच्यासाठी लढा द्या. मी तर सांगितलं केंद्रात असू नये तर राज्यात असू, सरकार चूक तर चूक, ते माझं असो कोणाचं असो मी त्याच्यात असली तरी मला सुद्धा माफी नाही. परंतु ज्या वेळेला मी लढते आहे, मी लढताना दिसते आहे, मी मांडताना दिसते आहे, त्यावेळी निश्चितपणाने माझ्या लोकांचा पहिला विचार केला पाहिजे. मी ज्या कुटुंबात आहे, एक तालुका माझं कुटुंब आहे आणि तुम्ही सगळे माझ्या घरातले कुटुंबातले प्रमुख आहात, शेतकरी आहात, एवढंच या ठिकाणी सांगायचंय. पण हा मेसेज ही बातमी उद्या आली नाही पाहिजे,
की दडपशाहीखाली सगळे प्रस्ताव मंजूर 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 असं काही झालं नाही. सगळ्यांना कळलेलं आहे, सगळ्या सूचना मांडल्या गेलेल्या आहेत आणि यथोचित असा सन्मान सगळ्या क्षेत्राचा केला गेलेला आहे. मीही या ठिकाणी याबद्दल वेळ ज्यादा गेला होतोच, कारण मग मी पहिलंच मान्य नव्हतं करायला पाहिजे. मी आता मुंबईची मिटिंग सांगितलं, रविवार घेतलाय, कुठेतरी बिल्डिंग चालू आहे, तिथे एसआरएच्या मध्ये द्यायची, माझ्या कन्याने जमणार नाही.